नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारतीय संविधानाच्या प्रति जाळणाऱ्या मनुवाद्यांच्या विरोधात मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे मुंबईतील दादर येथे तीव्र निदर्शनं. समाजकंटकांना अटक करण्याची मागणी. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची नवी मुंबईतील मोहा येथील अंबुजा सिमेंट कंपनीला धडक. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याची मागणी. पगड्यांचं राजकारण करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांना टोला. चेंबूरच्या साधू वासवाणी हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बसवण्यात आले सॅनिटरी नॅपकिन मशीन. आणि बुलढाणा खामगाव येथे अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान विदेशी महिलांनी धरला लावणीवरती ठेका. लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांच्या पगड्यांचंही राजकारण करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलाय. मुंबई मराठी पत्रकार संघानं ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या सन्मान योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पवारांना हा टोला हाणलाय. मुंबई मराठी पत्रकार संघानं ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या सन्मान योजनेचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बावळे, उपाध्यक्ष सुधाकर काश्यप, संजय परब, कार्यवाह संदीप चव्हाण, सुरेश वडवलकर, विष्णू सोनवणे, स्वाती घोसाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकारितेचा समाचार घेत लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांचं कार्य विसरून ज्यांच्या पगडीचं राजकारण करण्यातच आज धन्यता मानली जाते असा टोळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. पत्रकार म्हटलं तर लोकांचा उल्लेख आलाच पाहिजे, टिळक आदरण सगळ्यांचे उल्लेख आलेच पाहिजे. आपण काय करतो की लोकमान्य टिळक, महात्मा फुले, पण महात्मा फुल्यांसुद्धा शेतकऱ्यांचा असून लिहिलेलं आहे. त्यांनी सुद्धा काही कार्य केलेलं ते फार प्रचंड आहे. लोकमान्यांचं कार्य होतं त्याच्या मनावर आपण त्यांच्या पाचंदाने करू शकत नाही, एवढं प्रचंड मोठं काम. आपण ते काही बघत नाही, आपल्या डोक्याचा आकार काय तो बघत नाही, पण त्यांच्या पगडे घालून आपण ठेवायला पाहिजे. महात्मा फुले झालं, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम दरवर्षी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येत असतो. राज्यात पत्रकारांसाठी सरकारकडून कोणतीच पेन्शन योजना नसल्यानं पत्रकार संघानं पुढाकार घेऊन या वर्षापासून ज्येष्ठ सदस्य सन्मान योजनेचा शुभारंभ पत्रकारांसाठी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे जयंतीचा कार्यक्रम हा दरवर्षी आयोजित केला जातो. आचार्य अत्रेंच्या नावाने पुरस्कार दिला जातो. आचार्य अत्रे कुटुंबियांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. तो पुरस्कार यावर्षी नवशक्ती संपादक सुकृत खांडेकर यांना दिला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी हे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या वातावरणात फार उत्स्फूर्त प्रतिसाद हा पुरस्कार समारंभ झाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. मी एक आहे, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत मुंबईमध्ये त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघांनी एक सन्मान योजना सुरू केलेली आहे. कारण आज अनेक पत्रकारांना पेन्शनच नाही आहे, सरकारने अजून पेन्शन सुरू केलेलं नाही आहे आणि वृद्धापकाळामध्ये प्रत्येक पत्रकाराला काही ना काहीतरी गरज असतेच ना. त्या मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन सुरुवातीला काही पत्रकारांची संख्या निश्चित केली, हे पुढं वाढत जाणार आहे आणि प्रत्येक पत्रकाराला दरमहा काही निश्चित रक्कम त्यांना मिळेल अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे की त्यांना ती रक्कम त्यांच्या औषधोपचारासाठी किंवा किरकोळ खर्चासाठी खर्च करता येईल. आणि देशातल्या अशी पहिली मुंबई मराठी पत्रकार संघटना आहे की असं करत आहे. अनेक राज्यांमध्ये पेन्शन आहे पण महाराष्ट्रात पेन्शन सुरू झालेलं नाही आहे, तर मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन पत्रकारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.